राज्य विधानसभा निवडणुकीत सोयाबीनचे भाव हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरताना दिसत आहे. राज्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये 50 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली असून इतर कुठल्याही पिकापेक्षा ही सर्वाधिक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि कापसाचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात नुकसान झालं. ते नुकसान भरून काढण्यासाठी महायुती सरकारनं हेक्टरी 5,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं अशी माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. सोयाबीन उत्पादकांचं नुकसान होऊ नये म्हणून जेव्हा जेव्हा हमीभावापेक्षा बाजारातले दर कमी होतील त्यावेळेस फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्याची कायमस्वरूपी योजना आमचं सरकार आणणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं. भावांतरच्या माध्यमातून कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला 5,000 रुपये हेक्टरी अनुदान दिलं आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते थेट पैसे दिले. आणि आता निर्णय केलाय, आता आपण एक परमनंट योजना तयार करतोय. आता ज्या ज्या वर्षी कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी जाईल या दोन मध्ये जो फरक असेल तेवढे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आपण जमा करू. शेतकऱ्याचं ह्या पुढे नुकसान कधीच होऊ द्यायचं नाही हा निर्णय आपण या ठिकाणी केला. राज्यात सोयाबीनचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल सभेत मराठवाडा सोयाबीनचं केंद्र आहे मात्र आज सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे अशी टीका केली. सबसे ज्यादा प्रॉब्लम आया है सोयाबीन का, कपास का. सोयाबीन जो ये सेंटर है लातूर, लेकिन सोयाबीन को आज उसका दाम नहीं मिल रहा. अब MSP जो है 4,892 रुपए है, वो भी किसानों को नहीं मिल रहा. अब किसान कम दाम में वो बेच रहे हैं और परेशान हैं.